कारण नाही. माझं एवढंच म्हणणं आहे, आज माझ्या महाराष्ट्रामध्ये इतकी धरणं विधी अभावी प्रलंबित आहे. स्वतः नितीन गडकरी देशाचे जलसंपदा विभागाचे मंत्री आहे. आम्ही त्यांना ज्यावेळेस कामाच्या निमित्तानं भेटायला जातो त्यावेळेस ते म्हणतात मी 1,00,000 कोटी, जळगावकरांनो ऐका, 1,00,000 कोटी रुपये देतो परंतु ही लोक घेत नाही. अहो आंध्र प्रदेश तेलंगणा त्यांचं बजेट मध्ये जलसंपदा विभागाला 35,000 कोटी, 24,000 कोटी, 25,000 कोटी रुपये देतात आणि हे भाजप शिवसेनेचं सरकार 7,000-8,000 कोटी, त्याच्यात 30% कट. परवा माझ्या पुण्याची DPDC ची मीटिंग झाली आणि बापट साहेब सांगायला लागले आपल्याला वर्ण निरोप आलेला आहे, 30% आपल्याला कट लागले. म्हणलं काय झालं, 30% कट लागायला. म्हणलं शेतकऱ्यांचे पैसे देत नाही, दुधाचे पैसे देत नाही, इथं बजेट सादर केलंय त्याच्यात 30% कट. आमच्या मुला मुलींचे, SC चे, ST चे, OBC चे हिची प्रतिपूर्ती देत नाही, कुठल्याच गोष्टी हे करत नाही. आणि मग करायचं कस मित्रांनो, आज यांची आर्थिक परिस्थिती एवढी गंभीर आहे त्यामुळे दुष्काळाचे पैसे अजून तुम्हाला मिळाले नाही. 5,00,000 कोटी रुपयाचा कर्जाचा डोंगर या राज्यकर्त्यांनी केलाय. मी, जयंतराव, दिलीप वळसे पाटील आम्ही 3 जण आणि सुनील तटकरे 15 वर्षात 4 जण अर्थमंत्री म्हणून काम केलं. त्यावेळेस ही परिस्थिती येऊन दिली नाही. अडचण आली, पवारसाहेब दिल्लीत असायचे, साहेब भुजबळ साहेबांना, मला, जयंतरावांना फोन करायचे, अतिवृष्टी आली पैसे पाठवून देतो, 950 कोटीचा चेक यायचा. गारपीट झाली मदत यायची, दुष्काळाला मदत यायची. त्यावेळेस दुष्काळामध्ये जनावरांना, मोठे जनावर लहान जनावराला पैसे कमी होते त्याच्यातनं चारा भागत नव्हता, साहेबांनी त्याच्यातनं दर वाढवून दिला. पण पशुधन जगवा, कारण शेतामध्ये शेतकऱ्याच्या कष्टाला काय त्या ठिकाणी न्याय दिला पाहिजे हे समजणारा नेता शरदरावांच्या रूपाने तिथं बसला होता. त्याच्यामुळे कुणाला अधिकाऱ्यांना फार सांगावं लागायचं नाही. एवढं सगळं तोंडपाठ असायचं की नुसतं लोकांनी सांगूच तोर पुढे, त्या अधिकाऱ्यांना बरोबर सांगायचे करावं लागेल. अधिकारी प्रशासनावर साहेबांची पकड आहे, त्या मंत्र्यांचं कुणी ऐकतच नाही. मगाशी बी आणि धनंजय मुंडे गाडीत येताना भुजबळ साहेब आम्ही मनमाड वरून निघालो, त्यावेळेस एका सिनियर मंत्र्यांचं धनंजय मुंडे सांगत होते की साधा PA आणि त्या PA ला अहो PA साहेब हे काम करा, अहो PA साहेब हे काम करा. ती धनंजय म्हणला अहो तुम्ही कॅबिनेट मिनिस्टर, तुम्ही त्याला साहेब साहेब काय म्हणताय आणि तुम्ही PA ला साहेब म्हटलं तर तुम्हाला आम्ही काय म्हणायचं. खरंच काही म्हणजे प्रशासनावर पकड, भुजबळ साहेबांची कशी प्रशासनावर पकड होती, आपली पण होती खरं. म्हणजे आम्ही उगीच कुणाला तरी त्रास नाही द्यायचो, पण लोकांचं काम असेल तर ते केलं पाहिजे. आपण लोकांची कामं करण्याची बांधिलकी स्वीकारलेली आहे. लोकांना हेलपाट्यावरी त्या ठिकाणी तुम्ही जर त्रास दिला तर ते सहन करणार नाही, ही भूमिका आमच्या साथ्यांची असेल. आजच्या राज्यकर्त्यांचं काय चाललं, काय काय मंत्री तर मला म्हणतात की आमचा सचिव कधी बदलला आम्हालाच माहिती. खरंच सांगतो त्यांचे अधिकारी काही ऐकत नाही, ही अवस्था आहे. आणि आता 5 राज्य तर हातात निघून गेल्यापासून यांचं तर काही खरं राहिलेलं नाही. छत्तीसगड, राजस्थान, मध्य प्रदेश, तेलंगणा, मिझोराम का राज्य गेले. मोदी साहेबांच्या जोरात हवा चाललेली होती, जोरात लाट आलेली होती. मी आम्ही नेहमी सांगतो लाट किती जोरात आली, भरती किती मोठी असली तरी भरतीची वेळ संपल्यानंतर OOT ही येतच असते, हा जगाचा नियम आहे. परंतु काहींना समजलं नाही, काही त्या भरतीवर वाऱ्यावर सगळेजण त्या ठिकाणी असुसले होते, त्याच्यावर स्वार झाले. पण तुम्ही लोक आम्हा लोकांच्या बरोबर राहिला ते आम्ही विसरणार नाही. उद्याच्या काळामध्ये येणाऱ्या लोकसभेमध्ये जळगाव आणि रावेरच्या बाबतीमध्ये आम्ही काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शेतकरी कामगार पक्ष, त्याच्यात आम्ही समाजवादी पार्टी, बसपा, राजू शेट्टीची शेतकरी संघटना, इव्हन अजून प्रकाश आंबेडकरांना पण कसं बरोबर घेता येईल याबद्दलचा प्रयत्न भुजबळ साहेब आम्ही सगळेजण करतोय.
कुठेतरी या भाजप शिवसेना सरकार जातीयवादी लोकांना बाजूला करण्याच्या करता समविचारी पक्षाच्या लोकांची मतांची विभागणी होता का बने ही आमची भूमिका आहे. कुठेपर्यंत आणायचं नाही, दोन पावलं इतरांनी पुढे मागे झालं पाहिजे, आम्ही पण पुढे मागे झालं पाहिजे. कारण आज समाज उद्ध्वस्त झालेला आहे. महिलांच्यावर मुलींच्यावर अत्याचार अन्याय बलात्कार होत आहे, सातत्याने केसेस येत आहे, बेरोजगारी वाढतीये. गेल्या वर्षी 2018 आकडे 1,20,00,000 ज्यांच्या नोकऱ्या होत्या त्यांच्या नोकऱ्या गेल्या, नवीन त्या नोकऱ्या बाजूला राहिल्या. काल मी निफाड, दिंडोरी आणि मनमाड, नांदगाव या भागात होतो, तिथं मला काल रुपाली म्हणून मुलगी भेटली. ती म्हणली, दादा मी केमिकल इंजिनियर झाले. केमिकल इंजिनियर, चहाची टपरी टाकली, चहाची टपरी टाकली माझ्या शेतकऱ्याच्या 3 एकर जमीन असणाऱ्या मुलीनं. डॉक्टर चहा करते मुलगी, सभेच्या ठिकाणी सायकेला तिची टपरी आहे. मी सभा झाल्यावर तिथं गेलो, तिला भेटलो. रुपाली केमिकल इंजिनियर आहे, तिला चहाची टपरी टाकण्याची वेळ आली. फेकूर सरकारचं दुर्दैव. अरे सरकार, केमिकल इंजिनियर झाल्यानंतर आई बापाला काय वाटलं असेल, आता मुलीला नोकरी लागेल, काहीतरी ती घरामध्ये पाठवेल. ती आणि तिचा धाकटा भाऊ दोघही काल तिचा चहा करत होते. ते कसला चहा निघाला ना, माडी तंदुरी चहा राईट, तंदुरी चहा झालेला नाही तंदुरी चहा. अरे तुम्ही किती लोकांना फसवा, किती गाजर दाखवा, किती खोट बोला. मगाशी मला वाटतं जयंत पाटलांनी काही गोष्टी दाखवल्या, माझ्याकडच्या क्लिप आहे. स्वतः पंतप्रधान म्हणाले होते मी शेतकऱ्यांना कर्ज माफी दिली, आता पुढची निवडणूक आली तरी कर्ज माफी नाही. आणि अशी कल्पना आणतात की लोकांना समजलंच नाही पाहिजे. आता काय तृप्ती काढली, 2022 सगळ्यांना घरं, त्यांची मुदत 2019, 2022 घरं. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या कृत्या लढवतात, काही गरज नाही. आज माझं 40 गावचं जंक्शन, माझं मनमाडचं जंक्शन, माझं दौंडचं जंक्शन, त्या ठिकाणी आपल्याला सुविधा पाहिजेत. इतर जळगावला सुविधा पाहिजेत सगळ्या रेल्वे स्टेशनवर, त्या करायचं दिले सोडून. आणि पंतप्रधानांचा ड्रीम प्रोजेक्ट मुंबई टू अहमदाबाद बुलेट ट्रेन 1,25,00,000 कोटी, अरे काय त्याचं गरज आहे का? माझा जळगावचा एक तरी माणूस बुलेट ट्रेनने जाणार आहे? काय थोडस दमानी जाईल, काय बिघडलं कुठं? आता 4 ट्रेन मुंबई टू अहमदाबाद, आणि ज्यांना फार जायचं त्यांनी जावं ना विमानाने, आहेत ना विमान, 5-6 विमानं वेगवेगळ्या एअरवेजची तिथं जात आहे. लोकांच्या जमिनी घेणं सगळ्यांचा, भाजप सोडले तर सगळ्यांचा विरोध. परंतु बुलेट ट्रेनचं खूल डोक्यामध्ये घेतलं, कुणी समृद्धी महामार्गाचं घेतलं, त्याच्यातनं वेगवेगळ्या संस्थांमधनं पैसा काढतात. भ्रष्टाचाराने तर सगळं बरबटलेलं आहे. दोषी स्वस्त धान्य दुकानदाराला परवाना दिल्याने बापटांवर ताशेरे, आजच पेपरला बातमी. आमचेच पालकमंत्री ते तर काही बोलतात, मधी तर भाजपच्या कार्यकर्त्यांनी म्हणले चला आता निवडणूक जवळ आली, लवकर कामं करून घ्या, परत आपले दिवस नाही येणार. त्यांना कळलं नाही येणार म्हणजे. आणि हे 2 नंबरचे मंत्री, मोठे मंत्री, त्यांना भाजप शिवसेनेची युती करायची त्यांना काम आहे. त्यांना तुमची डीपीडीसी महत्वाची का त्यांचं काम महत्वाचं तुम्हीच आता ओळखा. त्याच्यामध्ये गिरीश बापट यांच्यावर चांगलेच ताशेरे ओढले, शिवाय त्यांनी बाहेर केलेला स्वस्त धान्य दुकानाचा परवाना देखील रद्द केला. मधी त्यांनी डाळीमध्ये भ्रष्टाचार केला, मधी काही पण म्हणजे काही न सांगितलेलं महिला आहेत, मी सांगत नाही काय बोलले. अक्षरशः काय आपण बोलतो, काय करतो, काही त्यांना तारतम्य नाही. या भाजप शिवसेनेच्या सरकारच्या काळात वाचार वेळांची अशी का पलटण निर्माण झाली. मधी तर एक भाजपचे
नेते बनले. विष्णूचे 10 अवतार झालेले आहेत, परंतु 11वा अवतार नरेंद्र मोदींच्या रूपाने आलेला आहे. विष्णूचा 11वा अवतार बघा आता, ही यांचं सगळं चाललं आणि पैसा पैशातून सत्ता. मधी तर तुमच्या ते गिरीश महाजन म्हणले आता बारामतीलाच येतोय. बारामतीला दाखव, बारामती बारामती काय अशी कशी आहे काय? 50 वर्ष लोक आम्हाला निवडून देत आहेत. 50 वर्ष साहेब, 23 वर्ष निवडून आले, मी 27 वर्ष निवडून आले आणि पुढे येणार. हे जवळीक आहे, लोकांची आपलेपणाची भावना आहे. उगीच इथं काहीतरी केल्यानंतर उचलली जीप लावली टाळ्याला, या पद्धतीनं काम चाललं. अहो, त्या जनता दलाचे JSDचे आमदार शिवलिंगा गौडा यांनी काय सांगितलं? ते म्हणले आमच्या पक्षाच्या एका आमदाराला कर्नाटक मध्ये जनता दल येस आणि काँग्रेसचं सरकार पाडण्याच्या करता एका आमदाराला 60 कोटी आणि मंत्रिपदाची ऑफर दिली. अजित पवार म्हणत नाही, JDSचे आमदार शिवलिंगा गौडा यांनी सांगितलं. काय चाललं? 60 कोटी रुपये एक आमदार फोडायला? जळगावकरांनो, 10 आमदार फोडायचे म्हणले तर 600 कोटी कुठं आला पैसा? तुम्ही कॅशलेस व्यवहार केला, नोटाबंदी केली, 1500च्या नोटा काढून टाकल्या, 60 कोटी कुणी त्याला चेक नाही देणार आहे का? नाही देणार, म्हणजे रोख पैसे देणार. मग हा पैसा आला कुठला? चौकीदाराने सांगितलं पाहिजे. अहो, विजय मल्ल्या, नीरव मोदी, मेहुल चोक्शी, नितीन संदेसरा, कितीतरी लोक 1000 कोटी रुपये तुमच्या आमच्या बँकांचे बुडून परदेशात गेले. काय त्यांचं झालं? 1000 कोटी रुपये. आणि आपण मात्र जरा शेतकऱ्यांनी कुठं काही थकवलं की त्याची भांडी कुंडी लिलावात करतात, त्याची जमीन लिलावात करतात, त्याला 101 ची नोटीस देतात. त्यांना काय नोटीस अधिकार? हे कसं आपल्याला समजत नाही? कशा पद्धतीचा कारभार चाललाय? किती उदाहरणं देऊ आणि काय काय सांगू? म्हणून बाबांनो, खरं तर मागच्या निवडणुकीमध्ये तुम्ही जवळपास 5-6 आमदार निवडून दिलेले होते. आता यावेळेस एकदाच मोरेकाकांना आमच्या पोटनिवडणुकीत निवडून दिलेलं होतं. एवढा चांगला सोज्वळ माणूस का पुढच्या वेळेस पाडला? काय चूक केली होती? ठीक आहे, तुम्ही मतदार आहे, आम्हाला तुम्हाला विनंती करण्याचा अधिकार आहे. तुमचा निर्णय सर्वस्वी, त्याबद्दल दुवत नाही. पण ज्यांना निवडून देतात ते कसं वागतायत, कसं काम करतायत, कसं सरकार चालवतायत, कसा भ्रष्टाचार चाललाय, कसं विजेचा वाटोळं केलेलं आहे, काय चाललंय, तुम्ही त्याचा कुठेतरी विचार करा ना. तुमच्या माझ्या भाजीपाल्याला भाव नाही, तुमच्या माझ्या फळांना भाव नाही, तुमच्या माझ्या पाठीमागच्या काळामध्ये डॉक्टर सतीश पाटील, मोरे काका, अनिलराव, जर केळीचे वॅगन काही अडचणीत आली तर शरदराव पवार नुसता फोन केला तर वॅगन उपलब्ध करून द्यायचे. आता कुणाला फोन करता, कुणाला सांगता? आहे का एखादा हक्काचा माणूस? एक एक साधी साधी गोष्टीची किती मोठी किंमत तुम्हाला मला मोजावी लागते याचा तुम्ही विचार करता? म्हणून माझी तुम्हाला हात जोडून विनंती की आज जर एवढा वाईट वेगवेगळ्या बातम्या ऐकायला मिळाल्या, वरना आर आर पाटील आम्हाला म्हणत असेल काय केलं तुम्ही. आर आर पाटील असताना माझ्या लोकांना त्या डान्स बार बंदीचा निर्णय त्यांनी घेतला, आम्ही सगळ्यांनी त्यांना साथ दिली का? तर माझी मुलं, माझ्या मुली, विशेषतः मुलं ही चुकीच्या रस्त्याने जाऊ नये, डान्स बार मध्ये त्यांनी जाऊ नये, पैसा उधळपट्टी करू नये. काही काही ठिकाणी घटना घडल्या, त्या मुलाला पैसे शिल्लक नाही राहिले, त्याला दागदागिने शिल्लक नाही राहिले, शेवटी त्या मुलाने स्वतःच्या आईला मारलं आणि तिचे दागदागिने चोरले आणि गेला आणि डान्स बार मध्ये बसला. आईचं प्रेत तिथं पडलंय आणि पट्ट्या तिथं डान्स बार मध्ये पैसे उडवले, म्हणून तो डान्स बार बंदीचा निर्णय आला. काय वाईट केलं होतं? आमच्या काळामध्ये कधी न्यायालयाने तो निर्णय फिरवला? नाही फिरवला. आता मात्र फिरवला. कुठं गोडपेंट खात आहे, काहीतर
आम्ही गुटखा बंदी केली. कित्येक तुमच्या जवळच्या लोकांना पण गुटखा खाऊन कॅन्सर झाला, तोंडाचा झाला की नाही, आम्ही गुटखा बंदी केली. परंतु काही काही ठिकाणी चुकीच्या पद्धतीनं आताच हे सरकार लक्ष देत नाही म्हणून चालू. अहो हे सरकार आणि याचा पाठिंबा देणारी माणसं, ते माझ्या भागामध्ये कोरेगाव डुबाची दंगल उचलली, कुणामुळे उचलली? कोण त्याच्या पाठीमागं होत? का जाती जातीमध्ये तणाव निर्माण केला? का समाजामध्ये तेढ निर्माण केली? यंदा पोलीस बंदोबस्त जोरात होता म्हणून तिथं काही झालं नाही. पण ते संभाजी भिडे, त्यांचं नाव मनोहर भिडे, पण घेतलं संभाजी नाव नव्हतं. आणि ते काय म्हणतात, संत तुकाराम महाराजांच्या पेक्षा मनुचे विचार श्रेष्ठ होते. साधू संतांच्या पेक्षा मनू श्रेष्ठ होता? शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये असं सांगण्याचं धाडस त्यांचं होतच कस? आपण काय पाहतोय, काय ऐकतोय? आपल्या राज्याला कुठल्या रस्त्याने घेऊन चालले? त्यांना प्रभू रामचंद्र आठवलाय. प्रभू रामचंद्राचं नाव पुढाऱ्यांनी घेतलं की समजावं निवडणूक कुठली तरी आली. उद्धव ठाकरेंना तोपर्यंत आठवलं नाही, प्रभू रामचंद्र आत्ताच आठवले. इतके दिवस शिवसेनेच्या सभेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अर्धा पुतळा असायचा, आता तिथं बाण घेतलेला राम आहे. या निवडणुकीवर डोळा ठेवून चालले. अयोध्येला गेले, आमच्या पुणे जिल्ह्यातल्या शिवनेरीची माती घेऊन गेले. त्या मातीचं तिथं काय केलं त्यांचं त्यांनाच माहिती. कशा करता हे? उद्धव ठाकरे कधी 19 फेब्रुवारीला शिवजयंतीच्या निमित्तानं महाराजांचा जन्म जिथं झाला तिथं दर्शन घ्यायला कधी आले नाही? कधी ही लोक 6 डिसेंबरला चैत्यभूमीला दर्शनाला कधी गेली नाही? आता यांना हे सगळं आठवायला लागले. यांच्या वडिलांनीच सांगितलं, अरे तुमच्या घरामध्ये खायला नाही पीठ, त्यांना कशाला हवं विद्यापीठ? सांगितलं खायला नाही पीठ, कशाला हवं विद्यापीठ? या पद्धतीचं काम. परंतु आता त्यांना वेगवेगळ्या पद्धतीनं निवडणुका मध्ये लोकांची मतं पाहिजे म्हणून लोकांना भावनिक बनवायचं, आपलं असं करायचं. काय केल्यानंतर त्यांचं मत परिवर्तन होईल? आता देखील हे भाजपचे 5 राज्य गेले, त्याच्यामुळे ते 10% सवर्णांचं आरक्षण आलं. 58 मोर्चे मराठा समाजाचे निघाले. आणि नरेंद्र मोदी साहेबांनी निवडणुकीच्या आधी सांगितलं 50% पेक्षा जास्त आरक्षण येतात. क्लिप आहे, सीडी आहे, आणि दिलं तर तो सुप्रीम कोर्टाचा अपमान आहे. आणि आता मात्र दिलं, हे सगळं खुश करायला चाललंय. अनेक जण म्हणतात ते कोर्टात टिकणार नाही. जेव्हा मागणी केली जाते त्यावेळेस दिलं जात नाही. धनगर समाजाला सांगितलं पहिल्या कॅबिनेटला देतो, अजून कशाचा कशाला पत्ता नाही. मुस्लिम समाजाचं आम्ही दिलेलं आरक्षण शिक्षणाचं मान्य केलं, तेही द्यायला तयार नाही. इतरांच्या आरक्षणाला धक्का न लावता गरीब वर्गाला द्या ना. शेवटी सर्वांचा महाराष्ट्र, 18 पगड जातीच्या लोकांचा महाराष्ट्र आहे. पण त्याची पण जाणीव या राज्यकर्त्यांना त्या ठिकाणी नाहीये. म्हणून त्या मुलींच्यावर आज चहाच्या टपरी टाकण्याची वेळ येते. आज इंजिनियर मुलींची ही अवस्था असेल तर ग्रॅज्युएट मुला मुलींची काय अवस्था आहे? कुठेही उद्योग धंदे वाढत नाहीये. नवीन उद्योग धंदे जळगाव जिल्ह्यात कुठले आलेत? डॉक्टर सतीश पाटील आपल्या पारोरा किंवा एरोंडोलला गेल्या, हे सरकार आल्यापासून कुठला उद्योग आला? नाही आला. आहेत ते कारखाने बंद पडतात, बेकार होतात. आता दिलीपराव वाघांनी मला एक पुण्याचंच काम सांगितलं, नोकरीच. माझ्याही पुण्यामध्ये आयटीच्या बाबतीतले इतकी मुलं मुली बेकार होतात. अक्षय ती नानेवाले हे या नावाखाली लोकांना फसवण्याचा, बनवण्याचा, भूलतापा देण्याचा हा सगळा काही धंदा झालेला आहे. धनंजय आणि बाकीच्या वक्त्यांनी अनेक उदाहरणं दिली, हे आता कुठेतरी त्या ठिकाणी थांबलं पाहिजे. अशा पद्धतीनं मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे.
ही जी काही धरणांची कामं बंद पडलेली आहेत त्याकरता तिथं निधी दिला गेला पाहिजे, चांगलं दर्जेदार काम झालं पाहिजे, त्याकरता मजबूत असं सरकार दिलं पाहिजे. फक्त आम्हा लोकांना निवडून देऊन चालणार नाही, त्याच्याकरता जास्तीत जास्त आमदार आणि खासदार एक राष्ट्रवादी काँग्रेसच्या विचाराचे निवडून आले पाहिजे. त्याकरता तुम्ही सगळ्यांनी आम्हाला साथ देण्याचं काम करा, तुम्ही सगळ्यांनी आम्हाला आशीर्वाद देण्याचं काम करा. मित्रांनो, तुम्हाला बऱ्याच जणांना अजून माहिती नाही, बरेच जण त्याच्याबद्दल साशंक आहे किंवा त्याच्यातलं गांभीर्य तुमच्या लक्षात आलं नाही. मोदी साहेबांच्या सरकारने तमाम 125 कोटी जनतेच्या खाजगी जीवनात घुसखोरी केली. त्यांनी मोदी सरकारने देशातल्या प्रत्येक नागरिकाच्या खाजगी जीवनामध्ये घुसखोरी कशा पद्धतीने केलेली आहे, तर तुमच्या हातामध्ये असणारा प्रत्येकाचा मोबाईल, प्रत्येकाचा, आया बहिणीचा असू द्या, तुमचा असू द्या, वडीलधाऱ्याचा असू द्या, तरुण तरुणीचा असू द्या, तो मोबाईल, तुमचा लॅपटॉप, कॉम्प्युटर, स्मार्ट टीव्ही अशा अनेक माध्यमातून केंद्र सरकारला, राज्य सरकारला जर उद्या वाटलं तर यंत्रणा कुणाची परवानगी न घेता प्रत्येक नागरिकावर ते लक्ष ठेवू शकतात. तुम्ही काय व्हॉट्सअप केलंय, तुम्ही काय डिलीट केलंय, तुम्ही कुणाला मेसेज पाठवताय, तुम्ही कुणाला फोटो पाठवताय, तुम्हाला कुणाचे फोटो येतात, सगळं. पूर्वीच्या काळामध्ये आमचं सरकार असताना त्याच्याकरता कायदा असा होता, जे अतिरेकी, जे दहशतवादी आहेत, जे नक्षलवादी आहेत, जे देशद्रोही आहेत, जे समाजामध्ये विषमता निर्माण करतात, जाती जातीमध्ये भेद निर्माण करतात, त्या लोकांच्या करता परवानगी घेऊन त्यांचे फोन टॅप करण्याची परवानगी होती. आता कुणाची परवानगीचीच गरज नाही. पार कन्याकुमारी पासून काश्मीर पर्यंत कुठल्याही नागरिकावर ते लक्ष ठेवू शकतात. खरं जळगावकरांनो, व्यक्ती स्वातंत्र्यावरच हा हल्ला आहे, हा अत्यंत घातक आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना दिली, जे संविधान दिलं, त्याच्यामध्ये प्रत्येकाला व्यक्ती स्वातंत्र्य, मत स्वातंत्र्य, विचार स्वातंत्र्य दिलेलं आहे, परंतु त्यालाच तिलांजली देऊन टाकली. ही मागच्या दारांनी आणीबाणीच आहे. इंदिराजींनी पुन्हा आणीबाणी आणली, यांनी मागणं आणली. विचार करा. आणि हे सगळं करत असताना इंग्रजांच्या पारतंत्र्याच्या पेक्षा गंभीर पारतंत्र्याच्या दिशेनं या केंद्र सरकारची, या राज्य सरकारची वाटचाल चालू आहे. ती रोखण्याची गरज आहे, ती थांबवण्याची गरज आहे. त्याचा विचार आपण सगळ्यांनी या निमित्तानं केला पाहिजे. इतर बऱ्याच गोष्टी, नोटाबंदीचा एक मोठा भ्रष्टाचारच आहे. नोटाबंदी का केली माहितीये? उत्तर प्रदेशमध्ये मुलायम सिंग, अखिलेश यादव आणि मायावती यांच्याकडे मोठा निधी होता. 1500 ची नोट बंद झाल्यानंतर त्यांना काही करता येणार नाही आणि म्हणून ती नोटाबंदी आणली. ते राज्य ताब्यामध्ये घेतलं. अहो, यांना सत्ता मिळवण्याच्या करता 125 कोटी जनतेला वेठीस धरायला देखील लोक मागं पुढे बघत नाही. त्याचा मूर्तिमंत उदाहरण नोटाबंदी. पूर्वी आमच्या काळातल्या आरबीआय गव्हर्नरने राजीनामा दिला, नंतर उर्जित पटेल त्यांनी राजीनामा दिला. का दिला त्याची माहिती घ्या ना. त्यांच्या आर्थिक सल्लागार त्यांनी राजीनामा दिला. ते म्हणले नोटाबंदी हा अतिशय चुकीचा निर्णय झाला आणि काही गरज नव्हती. किती नोटा नकली आल्या तेही माहिती नाही. जळगावकरांनो, 14.5 लाख कोटी चलनामध्ये 1500 नोटा होत्या आणि जमा झाल्या 15 लाख कोटी, पण जाहीर करत नाही. 15 लाख कोटी, मग 50,000 कोटी कुठले आले? काळा पैसा कुठे गेला? पांढरा कसा झाला? कॅशलेस व्यवहार होत आहेत का? GST का कंबरड मोडलं? लहान व्यापारी तर व्यस्त नाबूद होण्याची वेळ आली. निवडणुका आल्या म्हणून 28% GST 18% आणली. मला आता एका ठिकाणी 50 लाखाची मुदत घातली. हे सगळं निवडणुकीवर डोळा ठेव. अजूनही 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिन आहे. काहीतरी शेतकऱ्यांना गाजर दाखवण्याचा धंदा होणारच. आज मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला 26 तारखेला अजित पवारचं भाषण आठवलं. हे सांगणार आहे, आता फसू नका, आता त्यांच्या थापांना बळी पडू नका. हे माझं तमाम माझ्या इथं उपस्थित असणाऱ्या
पारोळा एरंडोल वडगाव अंबर्डे या तमाम माझ्या लोकांना आग्रहाची नम्रतेची कळकळीची विनंती आहे. आता जागा व्हा एवढीच आपल्याला विनंती करतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.